नमस्कार, कशा सगळे मजेत ना? तर आज आपण बनवणार आहोत व्हेज चीज गार्लिक सँडविच। ही रेसिपी मुलांना आणि मोठ्यांना खूप आवडते आणि चुटकी वाजवल्यानंतर पटकन होणारी ही रेसिपी आहे। तर चला बघूयात आपण व्हेज चीज गार्लिक सँडविच। सँडविच बनवण्यासाठी आपल्याला अर्थातच लागणार आहे ब्रेड। इथे मी होल व्हीट ब्रेड घेतलेलं आहे आणि हे माझ्याकडे बटर आहे। तर त्या बटरमध्ये मी थोडंसं गार्लिक घालणार आहे, लसूण आणि थोडीशी बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर आणि अगदी किंचितसं मीठ घालायचं आहे आणि ते आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित। असं मिक्स करून घेतल्यानंतर आपला हा गार्लिक सॉस रेडी झालेला आहे, बटर गार्लिक सॉस एक रेडी झालेला आहे आणि हा मी सॉस ह्या ब्रेडच्या स्लाइसना लावून घेणार आहे। व्यवस्थित आपण सगळे हे स्लाइसला अशा पद्धतीने लावून घेऊयात एक एक करून। तर आपले ब्रेडचे स्लाइस रेडी आहेत गार्लिक सॉस लावून आणि इकडे मी तवा ठेवलेला आहे, पॅन ठेवलेला आहे, गरम झाला आहे मस्तपैकी आणि ते आपण स्लाइस सगळे शेकून घेणार आहोत। मी स्लाइस सगळे ठेवून थोडंसं त्यांना गरम करणार आहे, जरासं शेकवायचं आहे आपल्याला, खूप शेकवायचं नाही आहे आणि तोपर्यंत आपण बाकी इतर गोष्टी सँडविचला जे लागणार आहे ते आपण तयारी करून। आपण आता सँडविचला लागणारे सगळं याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। इथे मी सगळ्या कलरफुल कॅप्सिकम घेतलेले आहे, कुकुंबर घेतलेलं आहे, ओनियन आहे, धन्याची पावडर आहे, जिऱ्याची पावडर आहे, चिली फ्लेक्स आहे, पिझ्झा मिक्स आहे हब आणि इथे इटालियन हब आहे, मीठ घ्यायचं आहे आणि थोडीशी काळी मिरी। बस हे सगळं आपल्याला एकत्र मिक्स करायचं आहे बाउलमध्ये। सगळ्यात आधी मी कांदा घेते, इथे काकडी घेतलेली आहे, ग्रीन कॅप्सिकम घेतलं आहे, येलो कॅप्सिकम घेतलेलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला जशी आवडेल तशी भाजी तुम्ही मिक्स करू शकता, टोमॅटो पण घालू शकता, रेड कॅप्सिकम पण घेतलेलं आहे इथे आणि आता मी सगळी हर्ब्स टाकते, थोडीशी कोथिंबीर आणि इथे मी धण्याची पावडर टाकते, जिऱ्याची पावडर, थोडीशी काळी मिरी, थोडंसं इटालियन हर्ब, अगदी किंचित चिली फ्लेक्स आणि पिझ्झा सिझलिंग आणि चवीपुरतं मीठ। हे आता आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, हे सगळं मिक्स करून घेते। असं मिक्स करून झालं की आता आपले जे आपण तव्यावरती ठेवले होते गार्लिक ब्रेड करत ते आपण काढलेले आहेत हाफ डन करून आणि असे हे गार्लिक ब्रेड रेडी आहे। तर त्याला मी आता तर हे जे आपण गार्लिक ब्रेड रेडी करून ठेवले त्याच्यावरती मी हे सगळे जे मिक्सर आहे ते इथे सँडविचला लावणार आहे। तुम्हाला याच्यामध्ये मेयोनीज टाकायचं असेल तर मेयोनीज पण घालू शकता, ट्राय करून बघूयात। तर ह्या मिक्सरमध्ये आपण थोडंसं मेयोनीज मिक्स करूयात आणि मेयोनीजने काय होईल सगळं एजी होईल आणि ते जे सँडविचचं जे मिश्रण आहे ते पडणार नाही, एकत्रच राहील, त्यामुळे आपला आणखीनच सँडविच चवीला होईल। तर आपण हे मेयोनीज मिक्स करून घेऊयात आणि ह्या गार्लिक ब्रेडला लावूया। तर अशा पद्धतीने मी सगळे माझे स्लाइस तयार करून घेते। तर सगळे माझे स्लाइस तयार झालेले आहेत आणि याच्यावरती आपण आता चीज टाकणार आहोत। तुम्ही मोझरीला चीज किंवा मग आपलं साधं जे अमूलचं चीज आहे ते टाकू शकता, नाही तर तुम्हाला चीज जर स्किप करायचं असेल तर स्किप करू शकता। तर मी हे सगळं चीज लावून तर इथे मी सँडविच हे सगळे रेडी करून ठेवलेले आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे झाकून ठेवू शकता एक दोन मिनटं आणि नंतर मग 2 मिनटं झालेले आहेत आणि आपण झाकण काढून बघूयात आणि ऑलमोस्ट डन आहे, रेडी टू ईट आहे। तर मी कटिंग बोर्डवरती हे सगळे आपले स्लाइस काढून घेते। तर हे स्लाइस रेडी आहेत आणि आता आपण ते सँडविचच्या शेपमध्ये कसे हवे तसे आपण कट करू शकतो। तर मला ट्रायंगल शेप आवडतो त्यामुळे मी ट्रायंगल शेपमध्ये कट करते आणि डन रेडी। तुमचं ब्रेकफास्ट आणि लंच बॉक्ससाठी सँडविचेस चीज गार्लिक सँडविचेस रेडी आहेत, चला आपण ते सर्व करूयात। तर मित्रांनो, कशी वाटली रेसिपी? मस्त ना आणि झटकन होणारी आणि डब्यात आणि ब्रेकफास्टला पण होणारी। तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका, ते म्हणजे कारण की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल की मी नक्की हा व्हिडिओ कधी अपलोड करते ते। तर मी हे ट्राय करणार आहे आणि सांगणार आहे तुम्हाला।
ऑसम झालेली आहे. तुम्ही पण करून बघा आणि बघत राहा मला. सी यू, बाय.